नमस्कार, मी डॉक्टर कविता दराडे. आज आपण IVF ची सेकंड स्टेप म्हणजे ओव्हेरियन स्टिम्युलेशन याबद्दल चर्चा करणार आहोत. पाळीच्या दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ओव्हेरियन स्टिम्युलेशन म्हणजे सी विष वाढण्यासाठी इंजेक्शन द्यायला आपण सुरुवात करतो. इंजेक्शनचा डोस आपण पेशंटचं वय, तिचा BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स आणि ओव्हेरियन रिझर्व म्हणजे तिच्या अंडाशयाची श्रीबीज बनवण्याची किती क्षमता आहे त्यानुसार इंजेक्शनचा डोस आपण कॅल्क्युलेट करतो. इंजेक्शन्समध्ये रिकॉम्बिनेंट FSH किंवा रिकॉम्बिनेंट FSH प्लस LH किंवा युरिनरी HMG किंवा हायली प्युरिफाईड HMG यासारखे इंजेक्शन्स वापरून ओव्हेरियन स्टिम्युलेशन म्हणजे श्रीबीज वाढवता येतात. अंदाजे 10 ते 12 इंजेक्शन्सची पेशंटला गरज पडते. हे इंजेक्शन्स डेली रोज घ्यायचे असतात आणि शक्यतो सेम वेळेवरच घ्यायचे असतात. एकदा पेशंट दुसऱ्या दिवशी आलं की तिची सोनोग्राफी करून काही सिस्ट वगैरे म्हणजे रक्ताच्या किंवा पाण्याच्या गाठी नाही आहेत हे आपण कन्फर्म करतो आणि पेशंट्सना इंजेक्शन चालू करतो. 4 ते 5 इंजेक्शन्स आपण पेशंटला त्यांच्या लोकल डॉक्टरकडेच घ्यायला सांगतो आणि त्यानंतर परत सोनोग्राफीसाठी बोलवतो. त्यावेळी आपण ओव्हेरियन रिस्पॉन्स मॉनिटर करतो म्हणजे दोन्ही अंडाशयामध्ये किती श्रीबीज वाढत आहे, त्याचा किती आकार झाला आहे आणि अँटॅगोनिस्ट सायकल असेल तर मग 14 मिलीमीटरचं जर लिडिंग फॉलिकल झालं तर आपण अँटॅगोनिस्टचे इंजेक्शन ॲड करतो. अंदाजे 9 ते 12 इंजेक्शन्स झाल्यानंतर ज्यावेळी लिडिंग फॉलिकल म्हणजे मोठं फॉलिकल 18 मिलीमीटर साईज इतकं होतं त्यावेळी आपण ट्रिगरचं इंजेक्शन देतो. ट्रिगर म्हणजे HCG इंजेक्शन देऊन आपण हे जे फॉलिकल्स म्हणजे श्रीबीज असतात ते परिपक्व करतो आणि नंतर त्याच्या अंदाजे 36 तासांनी ओवम पिकअप म्हणजे श्रीबीज काढण्याची प्रक्रिया होते. या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.